കുളം കർ അധ്യക്ഷ മഹോദയ സാർവജനിക് ബാന്ധകാം വിഭാഗ ബാബ് കമാൻ സൃഷ്ടി ചോഹൻ വർത്തി മീ ബോഗനാസാഠി ഉപസ്ഥിത ആയി സാംഗതോ അത്യന്ത മഹത്വാചാ വിഷയ മ്ഹണ്ജെ മുംബൈ ശഹരാതീൽ 92 एकर जमिनीवरती नाही म्हणते तर 207 बिडीचाई आहेत नायगावच्या नाही म्हणते 26 एकरवरती 42 बिल्डिंग आहेत हा 100 वर्षाच्या जुन्या चाळी आहेत पण ज्या पद्धतीने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी 500 कार्पेटचं त्यांना देण्याचं मान्य केलं कामाला गती मिळाली होती परंतु ज्या पद्धतीने आज जे काम ठप्प झाले आहे माझ्या नवीन शासनाला माझी विनंती आहे की ज्या पद्धतीने सगळेकर साहेब संधीचा फायदा घेऊ नका तर अशा परिस्थितीमध्ये ह्या बिडीचाळीचं जे 500 कार्पेट देण्याचं मान्य केलं आहे शासनाने त्या पद्धतीने 500 कार्पेट आताच्या शासनाने द्यावं माझी विनंती आहे आदित्य ठाकरे सुद्धा वळी मतदारसंघातून निवडून आले आहेत त्या भागामध्ये सुद्धा बिडीचाळी आहेत माझ्यापेक्षा जास्त तिकडे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे काम आहे शिफ्टिंगच्या बाबतीमध्ये ह्या लोकांना माझ्या नायगावच्या लोकांना वळी भागामध्ये शिफ्टिंग करण्याचा प्रयत्न आहे मी अधिकाऱ्यांना त्यांना समजून सांगितलं काही करा पण विदाऊट शिफ्टिंग हे रिहॅप होत असेल तर उत्तम आहे कारण मोठमोठे प्लॉट त्या विभागामध्ये आहेत मोठमोठी मैदानं आहेत आणि अशा पद्धतीने हे रिहॅप झालं तर उद्या त्या लोकांना जो त्रास होणार आहे वरील भागामध्ये ह्या टेनंटना तिथे शिफ्टिंग केलं तर त्यांच्या मुलांच्या शाळेचा मोठा प्रश्न आहे ह्या भागामध्ये अनेक शाळा आहेत डॉन बॉस्को पासून ते बागमोहनपर्यंत आणि सेंट पॉल पासून ते फातिमापर्यंत अनेक शाळा 15-16 शाळा आहेत आणि ह्या शाळांमध्ये त्यांची मुलं जात असतात माझी शासनाला भुजबळ साहेबांना माझी विनंती आहे की हा विदाऊट शिफ्टिंगचा हा प्रश्न सुटला तर त्यांच्यासमोर हे डेव्हलपमेंट होईल आणि भविष्याचा हा जो प्रश्न आहे तो सुटेल पोलीस हाऊसिंगच्या बिडीचाळीच्या पोलिसांच्या बाबतीमध्ये 30 वर्ष जे एकाच रूममध्ये राहतायत त्यांना हक्काचं घर द्यावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळी जाहीर केलं होतं माझी आपणाला भुजबळ साहेब विनंती आहे 30 वर्षापेक्षा 20 वर्ष करा आणि सगळ्यांना तिथे सामावून घ्या आणि भविष्यामध्ये त्या विभागातील बिडीचाळीच्या विभागातील अनेक झोपडपट्ट्या आहेत राहुल गांधी यांनी जाहीर केलं आहे की झोपडपट्टीला 500 कार्पेट द्या म्हणून मग त्या पद्धतीने बिडीचाळीच्या झोपडपट्टीच्या जनतेला सुद्धा 500 कार्पेट मिळावं ह्या मताचा मी आहे आणि अशा पद्धतीने दुसरा अत्यंत महत्वाचा विषय भुजबळ साहेब मला सांगायचा आहे पोलीस हाऊसिंगच्या बाबतीमध्ये शासकीय भावने यांना बुकिंग द्या ही माझी अनेक वर्षाची मागणी आणि त्या पद्धतीने हा प्रश्न पास झालाय आचारसंहिता जाहीर व्हायच्या आधी 2-4 दिवस माझी सीएमना मी भेटून त्यांना हे हा प्रश्न जाहीर करा म्हणून सांगितलं होतं तर 2 दिवसात मी जाहीर करतो असं मला सांगितलं परंतु जाहीर करण्याच्या आधीच आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे हा प्रश्न जाहीर होऊ शकला नाही माझी आपणाला विनंती आहे गृह खात्याने हे प्रपोजल शासनाजवळ पाठवलं आहे आपण ह्या प्रपोजलचा विचार करून ह्या पोलीस हाऊसिंगचा जो प्रश्न आहे 500 कार्पेट आणि त्याची जी शासकीय भाव आहे 30 लाखाचा आहे सर मुंबई बँक ह्यासाठी ऋण द्यायला तयार आहे साहेब हा प्रश्न आपण हाती घ्या उद्धवजी सुद्धा आहेत तिथे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ह्या प्रश्नाला चालना द्यावी आणि जास्तीत जास्त लवकर हा प्रश्न सोडवा अशी अपेक्षा करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो